आर्मी मध्ये ज्ञानेश्वर जगताप भांडेगावचा खेळाडू उत्कृष्ट सामने गाजवलेला खेळाडू आता आपल्या संघासाठी आतापर्यंत आपण बघितलंय प्रत्येक रेड मध्ये पॉइंट मारण्याचा प्रयत्न असतो आणि आपल्या संघाला आणि आता बघू पंचाचा निर्णय आणि दक्ष असे पंच दोन गुण मिळवलेले पहिल्या एंट्री मध्ये भांडेगावच्या ज्ञानेश्वर जगताप या खेळाडूने अतिशय धष्टपुष्ट शरीर यष्टी लाभलेला खेळाडू शरीर सांभाळण्यासाठी मेहनत करावी लागते आणि जो खेळाडू जबरदस्त मेहनत करतो तोच खेळाडू इथे आपला परफॉर्मन्स दाखवू शकतो तशी मेहनत केल्या मेहनत करून ज्ञानेश्वर जगतापने आपलं शरीर बनवलेलं आहे आणि आता परत बघू पंचाच्या निर्णयाकडे लक्ष आणि बोनस प्लस टू पॉइंट चिंचाळा नऊ नंबरचा खेळाडू नऊ आणि इकडून दहा नंबर दोन्ही आपल्या संघासाठी पॉइंट टू पॉइंट देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण सामना अंतिम आहे जो संघ जिंकेल तो विजेता घोषित केला जाईल जो हारेल तो उपविजेता राहील अतिशय उत्कृष्ट अशी लढत आणि पकड करण्याचा प्रयत्न आणि पंचाचा निर्णय दोन गुण भांडेगावच्या ज्ञानेश्वर इंडियन आर्मी यांनी नेलेले आहेत इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिस करत असता असता आपल्या गावातील नवोदित खेळाडू तयार करून संघ कायम ठेवलेला आहे मी अतिशय बालपणापासून बघतो ज्ञानेश्वरला सिंगल पॉइंट चिंचाळा पंच अतिशय दक्ष आहेत बरेच वर्ष ज्ञानेश्वर त्यांच्या गावातील सिनियर जो संघ होता त्याच्या पाठीमागे बसून राहिला त्यानं खेळाचं अनुकरण केलं मेहनत घेतली आणि आज आपला परफॉर्मन्स आपल्या समोर दाखवत आहे हे कोणत्या चार सहा महिन्यात एका वर्षात आलेलं यश नाही त्यानं सतत मेहनत घेतलेली आहे आणि गेली दहा वर्षापासून तो मेहनत घेतोय कोणीही जरी बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला वाटेल की चार सहा महिने एका वर्षामध्ये मी खेळाडू होईन तसं होऊ शकत नाही त्याला निरंतर मेहनत घ्यावी लागते आणि सिंगल पॉइंट चिंचाळा अतिशय दक्ष असे पंच आहेत आणि सामना अतितडीचा चालू आहे पॉइंट टू पॉइंट नेण्याचा प्रयत्न आणि परत एकदा ज्ञानेश्वर जगतापची चढाई आणि दोन गुण परत आपल्या संघासाठी नेलेले आहेत हा नऊ नंबरचा खेळाडू आपल्या इथे कबड्डीच्या महासंग्रामामध्ये पंच म्हणून लाभलेले आपल्याला गोल्ड मेडलिस्ट आमचे इंडा फळे सर तसेच दिगंबर कापसे सर हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच दत्तरावजी बांगर माजी खेळाडू आणि हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच सिंगल पॉइंट चिंचाळा त्यानंतर बल्लुका पठाण बाळू पाटील दीपकजी गोटे हनुमंते सर सर्वांचं खूप मोठं असं काटेकोर पंचांच्या भूमिकेत इथं कार्य सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि बघू परत आता ज्ञानेश्वरची चढाई आणि वन मॅन शो म्हणण्यासारखा इंडियन आर्मी वन मॅन शो संपूर्ण रेड त्याच्यामध्ये स्टॅमिना एवढा आहे सिग्नल पॉइंट परत मिळवला आपल्याला त्याच्यामध्ये स्टॅमिना एवढा आहे की तो पूर्ण मॅच होईपर्यंत जर मधी राहिला तर एकाच एंट्री मारू शकतो आता स्टॅमिना आपल्या शरीरामध्ये निर्माण करावा लागतो तेव्हा आपला गेम चालतो गेम दिसतो आणि प्रेक्षक आपल्या गेमला नक्कीच दाद देतात दोन्ही संघात तुल्यबळ खेळाडू मी सांगितल्याप्रमाणे आणि अतिसाठीचे सामना चालू आहे पॉइंट टू पॉइंट पॉइंट टू पॉइंट आपल्या संघासाठी दोन्ही संघातील खेळाडू येण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की हा फायनल मॅच आहे हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्न तुळजाई क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डीचे खुले सामने एक गाव एक संघ गोटादेव तालुका जिल्हा हिंगोली येथे ठेवण्यात आले होते आणि सामन्याचा अंतिम सामना आणि परत एकदा सिंगल पॉइंट भांडेगाव सॉरी सिंगल पॉइंट खूप जबरदस्त आयोजन निवेदन तुळजाई गोटादेवी मंडळ आणि सर्व होतकरू सर्व युवा सर्व प्लेयर्स आणि सर्व गावकरी मंडळी करावं तेवढं कौतुक असं सुसज्ज असं मैदान आणि सर्वांसाठी हे ग्राउंड या गावकरी मंडळींनी सर्व खेळाडूंसाठी गावातील उपलब्ध केलेलं आहे आणि सर्व मुलं याच मैदानावर प्रॅक्टिस करतात अंकुश भाऊ त्यांचं जे मंडळ आहे ते या मुलांकडून डेली प्रॅक्टिस घेतात पण आपला मुलगा आज का प्रॅक्टिसला गेला नाही याचा प्रश्न पप्पांनी त्यांच्या वडिलांनी विचारणं गरजेचं आहे रोज आपल्या मुलाला या मैदानावर पाठवा
एक से बढ़कर स्टार खेळाडू आपल्या इथे बनणार आहे। सिंगल पॉइंट भांडेगाव नक्की सुताचा लगातार दोन वेळेस पॉइंट नाही नेला तर तिसऱ्या वेळेस डुअर डायर रेड करावं लागते। परत जाता येत नाही आणि परत गेलं तर आपण सेल्फ बाद होतो म्हणून डुअर डायर करावं लागते। प्रो कबड्डी मधला नियम आहे आणि हे सामने अतिशय उत्कृष्ट जे गोटा देवीतील तुळजाई क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात आले त्यामध्ये सर्वांना उत्सुकता आहे। एक गुण मिळवला चित्ताच्या कारण सर्वांना उत्सुकता आहे की बक्षीस काय असेल। परंतु आपण बक्षीस अनाउंस करू आता। प्रथम पारितोषिक 15,000 रुपये आहे ते ठेवण्यात आलं होतं शिवशंकर वाबळे आणि मदनराव शेळके यांच्याकडून। तरी सर्वांनी एकदा टाळ्यांचं एकदा त्यांचं स्वागत करायचं दाते पाहिजे कारण खेळाडूसाठी जर दाते नसतील। आणि परत एकदा इंजुरड झाल्याचं तरी एक पकड झालेली आहे जत्ताची चिंता संध्या करून। आणि तसेच दत्तरावजी बांगर सुद्धा यांचीही पुण्याकडे धाव घेतलेली आहे आणि पुण्याहून एक दिवस आपल्या हिंगोली जिल्ह्याचा पंच मुंबईत गेल्याशिवाय राहणार नाही। तसाच या घोटा देवी आणि हिंगोली जिल्ह्यातला खेळाडू जो आहे तो एक दिवस प्रो मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। फोन चालू असल्यामुळे 10-15 सेकंद कॉमेंट्री बंद होती। हा चिंचाळा संघाचा 6 नंबरचा खेळाडू आणि चिंचाळा या संघातील रामेश्वर यांनी सुपर रेड मारून 201 रुपयाचं बक्षीस पटकावलेलं आहे। कृपया करून ज्या मान्यवरांनी हे 200 रुपयाचं बक्षीस दिलंय त्यांचं नाव आम्ही विसरून गेलेलं होतं। प्रेक्षकांना आदित्यचा सामना बघायला मिळत आहे आणि दोन्ही संघात असे कसलेले खेळाडू आहेत आणि अतिशय सिंगल पॉइंट टू भांडेगाव आठीतरीची लढत चालू आहे। पंच दक्ष आहेत ज्ञानेश्वर दत्ता परत एकदा आपल्या संघासाठी चढाई करत आहे। दक्ष आहे पंच आमचे सहकारी मित्र राष्ट्रीय खेळाडू दिगंबर कापसे सर त्या बाजूने दीपक गोटे सर इवन सरपंचाची भूमिका गेंदापाळे सर आणि हनुमते सर बाळू पाटील स्कोरर अतिशय दक्ष आणि कॉमेंटेटर मधुकर सुतार सर अतिशय उत्कृष्ट समालोचन त्यांनी त्यांचं आपण ऐकलेलं आहे आणि हा अंतिम सामना चालू आहे। चिंचाळा संघाचा रायडर 7 नंबरचा आपल्या संघासाठी खोलवर अशी एंट्री मारून पॉइंट काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अतिशय खेळाडू वतीनं दोन्ही संघातील खेळ खेळत आहेत। कबड्डी लाल मातीशी निगडीत असलेला हा खेळ सराव केल्याशिवाय खेळाडू मजबूत होऊ शकत नाही। झोपतून उठायचं आणि ग्राउंड वर जायचं हे शक्य नाही। तसं जर केलं तर मार नक्की लागणार। तुम्हाला डेली वर्कआउट मेहनत प्रॅक्टिस डायट सगळ्याच गोष्टी कराव्या लागतील। भांडेगावचा खेळाडू 11 नंबरचा जगताप बोला
मध्यंतरा मध्ये स्कोर सांगण्यात येईल असं स्कोर अनाउंस केलेला आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही नक्कीच अनाउंस करू। चिंचाळ्या संघाचा खेळाडू भांडेगाव संघावर चढाई करत आहे, आपल्या संघासाठी खोलवर जाऊन पॉइंट काढण्याचा प्रयत्न, परंतु रिकाम्या हाताने मैदानात परत। आणि सामन्याचा मेन स्टार्ट, मॅच स्टार्ट, मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होत आहे। प्रेक्षक आपली जागा धरून आहेत, त्यांना माहित आहे अतिथींचा सामना आहे। आणि दक्ष पंच आम्ही अनाउंस करत आहे, तर पंचांनी दक्ष राहिलं पाहिजे। सरपंच सिटी वर होत आहेत, त्याला आलेले आहेत पंच। राष्ट्रीय आणि उत्कृष्ट खेळाडू नंबर कापसे सर उत्कृष्ट पंच आहेत, राष्ट्रीय खेळाडू झालेले आहेत, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, गोवा येथे झालेले आहे, त्यामध्ये विजेतेपद मिळवून दिलं होतं त्यांनी महाराष्ट्राला। आणि सेल्फ आउट झालेला आहे सिंगल पॉइंट टू भांडेगाव। परत एकदा 10 नंबरच्या ज्ञानेश्वर जगतापची चढाई, दष्टपुष्ट असं शरीराची लाभलेला उत्कृष्ट चढाया करून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यामध्ये मोलाचा वाटा। आणि सिंगल पॉइंट टू भांडेगाव। आणि आपल्या इथे युट्यूब चॅनलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे हे सामने, त्यांचा मगा अनाउन्स केल्याप्रमाणे माझ्या मध्ये परवीन सी नावानं युट्यूबला चॅनल आहे, बरोबर आहे सर नाव, परवीन सी नावाचं युट्यूब चॅनल आहे। हे सामने ज्यांना बघायला मिळाले नाहीत, 1+2 3 पॉइंट भांडेगाव। सिंगल पॉइंट चिंचाळा। सिंगल पॉइंट भांडेगाव। लक्ष द्या। सिंगल पॉइंट टू भांडेगाव। अतिशय शांततेत सामना चालू आहे, प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत। 10 नंबरचा खेळाडू चिंचाळ्याचा आणि पंचांनी झाला बोनस प्लस 1 पॉइंट चिंचाळ्याचा। स्कोरवर लक्ष असू द्या, बोनस प्लस 1 पॉइंट चिंचाळा संघ, परत ज्ञानेश्वर जगतापची चढाई। त्यांना हे सामने उत्कृष्ट झालेले आहेत, अटीतटीचे झालेले आहेत, क्वार्टर फायनल पासून त्यांना ते सामने बघायचे, कुणी बघायचं राहिला असेल तर आपल्या मित्रांना सांगा की ते युट्यूबवर परवीन सी नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर हे सामने आपल्याला परत सुद्धा बघता येतील। सिंगल पॉइंट टू भांडेगाव, स्कोरवर लक्ष द्या। वेळ सांगला जाईल, काही चिंता करू नका। हनुमते सराकडे घड्याळ आहे, त्यांचं लक्ष आहे घड्याळाकडे। चला, गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे, कबड्डीचा महासंग्राम आता शेवटचा सामना आहे,
जो कोणी पाहिल तो पाहतच राहील आणि जो कोणी पाहणार नाही तो 3.5 महिने या ग्राउंडच्या आजूबाजूला हिंडत राहील। त्यासाठी हा सामना पाहण्यासाठी या हा टाइम गेल्याच्या नंतर एकदम पुढच्याच वर्षी सामने इथे खेळवले जातील। त्यासाठी विसरू नका, कबड्डीचा आस्वाद घ्या। आणि दोन्ही संघ तुल्यबळ फायनल मध्ये उतरलेले आहे, एक सुखदेव देवानंद भांडेगाव आणि चिंचाळा। शेवटचे 5 मिनिट, लास्ट 4 मिनिट, शेवटचे 5 मिनिट सिंगल पॉइंट चिंचाळा। शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत, सामना सुरू आहे आणि भांडेगाव 22 गुण, चिंचाळा 16 गुण, 6 गुणाची आघाडी भांडेगाव संघाकडे आहे। आणि आता बघूया पुढील सामन्यामध्ये चिंचाळा संघ काय करतो। आपल्या ज्ञानेश्वरची चढाई आणि खोलीवर हात मारून पॉइंट काढण्याचा प्रयत्न, पंचाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आणि सिंगल पॉइंट टू भांडेगाव। 6 नंबरचा हा खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न, बघूया आपल्या संघासाठी काय करतो। तो अतिशय उत्कृष्ट चढाई, लास्ट 4 मिनिट, दोन्ही संघांना सूचना, शेवटच्या 4 मिनिटाचा खेळ बाकी। 4 मिनिटांमध्ये अगदी चुरसमय खेळी चिंचाळा संघाला करावे लागेल। जरी कबड्डीच्या महासंग्रामातलं प्रथम बक्षीस पटकवायचं असेल तर, आणि या सामन्यामध्ये प्रथम पारितोषिक 15,001 रुपये शिवशंकर वाबळे आणि मदराव शेळके यांच्याकडून ठेवण्यात आला होता। द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये श्री राजूभाऊ शिंदे मुक्ताई मेडिकल यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं। आणि तिसरे पारितोषिक 7,001 रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटा देवी यांच्याकडून। चौथे पारितोषिक, लास्ट 3 मिनिट, चौथे पारितोषिक 5,000 रुपये श्री रामदास दा श्री महादेव पाकळे यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं। पाचवे पारितोषिक 1,500 रुपये DRX आकाश पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं। सहावं पारितोषिक 1,500 रुपये श्री गोपाल भाऊ शेळके यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं। सातवं पारितोषिक 1,500 रुपये श्री गणेश पावडे यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं। आणि आठवं पारितोषिक 1,500 रुपये गोपाल भाऊ जगताप यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं। आणि आकर्षक सिंगल पॉइंट भांडेगाव आणि आकर्षक ट्रॉफी दाते आहेत। आजच्या या सामन्यामध्ये विजयी संघाला ट्रॉफी देण्यात येतील। ते ट्रॉफी दाते आहेत नामदेव काकळे यांच्याकडून विजयी संघात ट्रॉफी देण्यात येतील। लास्ट 2 मिनिट, सिंगल पॉइंट चिंचाळा। शेवटच्या 2 मिनिटाचा खेळ बाकी, खूपच तुल्यबळ आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये कमबॅक करणं चिंचाळा संघाला गरजेचं आहे। आघाडीवर पोहोचला तो सुखदेवानंद भांडेगाव संघ, काही क्षणामध्ये समजून जाईल या कबड्डीच्या महासंग्रामामधला कोणता संघ विजेता ठरेल। विशेष सहकार्य म्हणून या सामन्याला जे स्पर्धा ठेवण्यात आली, त्या स्पर्धेला विशेष सहकार्य म्हणून श्री सुरेश शेळके सरपंच यांचं सहकार्य लाभलेलं आहे। तसेच श्री परमेश्वर मांगे यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि वसुंधरा फाउंडेशन कळमनुरी यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे। आणि भांडेगाव संघाकडून उत्कृष्ट अशी प्रकार सिंगल पॉइंट टू भांडेगाव। अंतिम सामन्याचे काही क्षण बाकी आहेत, यानंतर अंतिम सामना संपताच विजेती संघ घोषित केल्या जाईल आणि लगेचच पारितोषिक वितरण सोहळा इथे मैदानावर होईल। पंचकमलेकडून सूचना आलेली आहे, प्रथम आणि द्वितीय संघ जे राहतील बक्षीस पात्र त्या दोनच संघांना ट्रॉफी देण्यात येईल।
असं पंच कमिटीच्या वतीने सुचवण्यात आलेलं आहे। सिंगल पॉइंट टू चिंचाळा। सिंगल पॉइंट टू भांडेगाव। उत्कृष्ट अशी पकड़ भांडेगाव संघाकडून। सिंगल पॉइंट टू भांडेगाव। सामना संपलेला आहे।